सध्या देशातील काही भागात कडक ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक कोसळणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं तर काही ठिकाणी उष्माघातामुळे लोकांना आपला जीव गमावा लागला एकीकडे अशी परिस्थिती असताना देशावर आता चक्रीवादळाचं संकट उडवलं आहे याचा अधिक फटका हा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागाला तीव्रपणे जाणवण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाचं नाव आहे मोखा चक्रीवादळ आता हे नाव पडलं कसं प्रत्येक वर्षी येणाऱ्या या चक्रीवादळाला नाव नेमकं देतं तरी कोण हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा पवार तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात मोखा हे नाव पडलं कसं आशिया खंडातील यमन देशाने या वादळाला मोखा किंवा मोचा असं नाव दिलं मोखा यमनमधील एका बंदराचं नाव आहे त्यावरून हे नाव देण्यात आलं आहे हे शहर कॉफी व्यापारासाठी प्रसिद्ध आहे यावरूनच मोखा कॉफी प्रसिद्ध आहे जागतिक हवामान संघटना डब्ल्यू एम ओ आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमी अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिकच्या सदस्यांनी काही देशांची यादी तयार केली आहे यात भारत बांगलादेश म्यानमार पाकिस्तान मालदीव ओमान श्रीलंका थायलंड इराण कतार सौदी अरब संयुक्त अरब अमिरात आणि यमन या तेरा देशांचा समावेश आहे थोडक्यात चक्रीवादळांचं नाव ठरवणारी एक संघटना यातील एकच देश एकाच वेळी चक्रीवादळाचं नाव सुचवत असतं दोन हजार चार मध्ये डब्ल्यू एम ओच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पॅनलऐवजी संबंधित देशांना आपल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं देण्याची पद्धत सुरू झाली मात्र हे नाव लहान सोपी राजकीय सांस्कृतिक धार्मिक आणि लैंगिकदृष्ट्या तटस्थ असावी तसेच यामध्ये कुठलंही भडकाऊन नाव नसावं समाजाच्या भावना दुखवणारं नाव या चक्रीवादळांना दिलं जात नाही डब्ल्यू एम ओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वादळाची चौसष्ट नावं सुचवण्यात आली होती जी वेगवेगळ्या देशांनी दिली होती दोन हजार वीसमध्ये आलेल्या चक्रीवादळाला अम्फान हे नाव याच यादीतून दिलं गेलं हे या यादीतील शेवटचं नाव होतं भारतीय उपखंडात धडकणाऱ्या चक्रीवादळासाठी दिल्लीतील रिजनल स्पेशलाइट मेटोलॉजिकल सेंटर ही नावं ठरवते आता आपण या याआधी आलेली चक्रीवादळ कोणती अम्फान अम्फान या चक्रीवादळाचं नामकरण थायलंडने केलं होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये आलेल्या या चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला बसला होता दोन हजार चौदा साली आलेल्या हुडहुड चक्रीवादळानंही हे वादळ भयंकर आणि विध्वंस माजवलं होतं हुडहुड वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा यासारख्या समुद्रकिनाऱ्यावरच्या राज्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडवला होता दोन हजार वीसमध्ये आलेल्या अरबी समुद्रात रौद्ररूप रौद्र रौद धारण करत निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला होता रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये समुद्रात तोक्ते नावाचं चक्रीवादळ आलं होतं चक्रीवादळाचं नामकरण म्यानमारने केलं होतं हे वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या सरड्याचं नाव आहे तोक्तेचा अर्थ गिको असा होतो गिको हा बर्मिस येथे आढळणारा सरडा आहे या सरड्याच्या नावावरून वादळाला नाव देण्यात आलं होतं याआधी भारतात क्यार यास महा बुलबुल -बुल, वायू लैरी ही चक्रीवादळ आली होती आता या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार अंदमान निकोबार बेटाजवळ हे वादळ तयार झालंय महाराष्ट्रात या वादळाचा थेट परिणाम होणार नाहीये परंतु गेले चार ते पाच दिवस संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेने कहर केला विदर्भ मराठवाड्यात तापमान पंचेचाळीस अंशांवर पोचलंय त्यामुळे साहजिकच नागरिकांना उकाड्याने हैराण केलंय रविवारी मोखा चक्रीवादळ म्यानमारच्या उत्तर किनाऱ्यावर धडकलं ताशी एकशे असल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळलेत मासेमारीच्या बोटी देखील उलटून पडल्यात यात आतापर्यंत म्यानमारमध्ये एकूण एक्क्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला किनारपट्ट्यांवर या चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातलाय त्यामुळे हे वादळ आता कशा पद्धतीने वळण घेणार आणि याचा परिणाम कसा होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ताजी माहिती पाहण्यासाठी आमच्या डिजिटल प्रभात या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका